आता मी तुम्हाला एक मजेशीर माहिती सांगणार आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, पक्षी सुद्धा स्थलांतर करतात. आता स्थलांतर करणे म्हणजे काय हे आपण पाहिलंच आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणे त्याला स्थलांतर असं म्हणतात. हो, पक्षी सुद्धा स्थलांतर करतात का? तर हो, पक्षी सुद्धा स्थलांतर करतात. अन्न आणि निवाऱ्यासाठी पक्षी हे स्थलांतर करतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही संध्याकाळी फिरत असताना किंवा संध्याकाळी शाळेतून घरी जात असताना आकाशामध्ये व्ही अक्षराचा आकार असणारा पक्षी यांचा थवा पाहिला आहे का? नक्कीच पाहिला असेल. त्याचबरोबर सुंदर असा रोहित पक्षी सुद्धा तुम्ही पाहिला असेल. हे सर्व पक्षी अन्न आणि निवाऱ्याच्या शोधासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहत असतात, म्हणजेच ते स्थलांतर करत असतात. आता एक उदाहरण पण मी सांगतो मित्रांनो, की महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये रोहित पक्षी आढळून येतो. ह्या सर्वांचं कारण म्हणजे काय मित्रांनो, की हे सर्व पक्षी अन्न आणि निवारा शोधण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात. जसे माणसं मुलं जसे मुलं बघा तुम्ही शिक्षणासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात, त्याचप्रमाणे मोठी माणसं नोकरी कामधंदा व्यवसाय या निमित्ताने कसं दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहत असतात, त्याचप्रमाणे पक्षी सुद्धा स्थलांतर करत असतात.